बदलापुरातील नामांकित आणि विश्वासू बांधकाम व्यावसायिक म्हटलं की समोर येतात स्वामी दार्विन। स्वामी दार्विन यांच्या दीपाली ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो घर बांधण्यात आली आहेत। येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुद्धा अनेक मोठमोठे प्रकल्प दीपाली ग्रुपच्या माध्यमातून येणार असल्यामुळे दीपाली ग्रुपच्या सहकाऱ्यांची नुकतीच एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली। हजार रुपये द्या आणि स्वतःचं घर घ्या या ब्रीदवाक्यामुळे व्यावसायिक स्वामी दार्विन हे एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखले जातात। त्यांना तब्बल 35 वर्षांचा अनुभव या क्षेत्रातील आहे। हैदराबाद, कल्याण, डोंबिवली या बरोबरच बदलापुरातही त्यांची विविध प्रकल्प डोलाने उभी राहिली आहेत। यामध्ये आपण डीप होम, दीपाली रेसिडेन्सी यांचा आवर्जून उल्लेख करू शकतो। तसेच कल्याण मध्ये सुद्धा येत्या काही दिवसात त्यांचा एक नवीन प्रकल्प सुरू होतोय, त्याचे नाव आहे दीप निर्वाणा। बदलापुरातही भविष्यात दत्त चौक, वालिवली येथे अनेक मोठमोठे प्रकल्प उभे राहणार असल्याची माहिती बांधकाम व्यावसायिक स्वामी दार्विन यांनी दिली आहे। या सगळ्यामध्ये स्वामी दार्विन यांना मोलाचं सहकार्य लाभतं, ते म्हणजे त्यांची कन्या ज्योती दार्विन यांचं। यावेळी ज्योती दार्विन यांनीही मुलाचं मार्गदर्शन आलेल्या सहकार्यांना केलं। या पुढील प्रकल्पांवरती चर्चा करण्याकरिताच व प्रत्येक नागरिकाला त्याच्या हक्काचं स्वप्नातील सुंदर घर देण्याकरिता स्वामी दार्विन यांच्या पुढाकारानं त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या समवेत महत्वपूर्ण बैठक बदलापुरातील हॉटेल डिएटा येथे आयोजित करण्यात आली होती। यावेळी त्यांचे अनेक सहकारी देखील उपस्थित होते। यावेळी उत्तम कामगिरी करणाऱ्या सहकाऱ्यांना विशेष बक्षीसही देण्यात आली। मॅडम, पहिला 95 सालीत मी जेव्हा बदलापूरला जेव्हा स्टार्ट केलंय, माझ्या असं योजना होता 1000 रुपये द्या, आपलं घर घ्या, भारतातवर राहायचं नाही, स्वतंत्र घर घ्या, स्वतः मालक बना, अशी मी दीपाली पार्क बांधले। दीपाली पार्कमध्ये 1000 रुपये घेऊन लोकांना घर दिले। खातरपमध्ये मी अनेक प्रोजेक्ट चालू केले, तिथे 1500 रुपये घेऊन आपल्याला घर दिले आणि तेव्हा 100% लोन करून दिले। आणि तेव्हा आनंदराव अडसूल साहेब मला जेव्हा पोस्टात ते जे केंद्रीय मंत्री होते, मला आनंदराव अडसूल साहेब बोलले माझ्या पोस्टवाल्यांना घर द्यायचे आणि त्यांच्याकडे पैसे नाही, स्वामीजी कसं काय करणार। मी त्या पोस्टात का जीपीएमध्ये जाऊन माझे मीटिंग झाले मुंबईमध्ये। मीटिंग झाल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाला आणि तुम्ही 1000 रुपये द्या, आपलं घर घ्या, भारतातवर राहू नका आणि स्वतंत्र मालक बना, हे माझे एंडबिल होते। आणि त्यांच्याशी मीटिंग झाल्यानंतर मी आनंदराव अडसूल साहेबांना इथे एक हॉलमध्ये घेऊन आलो। असंच का आज जसा कार्यक्रम केला तसा कार्यक्रममध्ये अडसूल साहेबांना बोलून ते उद्घाटन केले आणि प्रत्येकाकडे 1000 रुपये घेऊन मी 100 फ्लॅट दीपाली पार्कला विकल्या। दीपाली पार्क पहिला माझ्या मुलीचं नाव आहे दीपाली पार्क, आणि दीपाली पार्क माझ्या मुलीच्या नावावर आहे। आणि एकामध्ये ते दीपाली पार्कमध्ये प्रोजेक्ट घेतले आणि सर्वांना सक्सेसफुल झाले, लोक राहतात। 1,80,000 मी 1 BHK फ्लॅट दिला त्या टायमाला। आता मॅडम रजिस्ट्रेशन पण होत नाही 1,80,000। आणि आत्तापर्यंत माझ्या जेवढं पण आत्तापर्यंत माझ्याकडे आत्ता पण घर घेतात, ज्याच्याकडे पैसा नाही आहे फक्त घर घ्यायचं त्यांची इच्छा आहे, ज्याच्याकडे 50,000 असेल तो माणूस पण माझ्याकडे घर घेऊ शकतो। मी आत्ता पण त्यांना लोनचे 100% लोन पण करून देतो आत्तापर्यंत। काय म्हणते का, लोकांना प्रत्येक माणसाला एक वाटतं का जीवनामध्ये मुंबईमध्ये राहायचं असेल आपलं स्वतःचं घर हवे आणि घर देणं हे आपल्यासाठी काम आहे। मला माझ्या आयुष्यामध्ये मी एकच विचार करतो, मी एक खूप गरीब आहे, एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे, माझ्याकडे का स्वतः राहायला घर नव्हतं मुंबईमध्ये आणि माझ्या मित्र आणि दोस्तामुळे मी सर्व वरती झालो, मोठा झालो आणि मराठी माणसांच्यामुळे मी मोठा झालो महाराष्ट्रात। आणि मी बदलापूरमध्ये पण जे काम केलं आहे, एक कामाची योजना माझ्या मुलांना पण ते सांगतोय आणि मी पण स्वतः तसंच करतोय। का म्हणते का, हे योजना एक असा राबवा का सर्वांना घर मिळालं पाहिजे आणि तो माझ्या एखादा कस्टमर आणि ते भले एकदा नाराज होतील मग नंतर माझ्यावर खुश होतात। काय होतात माहिती का, ते काय होतात त्यांना माहिती का, हा माणूस बाबा काय असेल त्या शब्दाला बदलणार नाही। सर अपकमिंग कोणते प्रोजेक्ट? अपकमिंग माझ्या वालोलीमध्ये एक 1500 फ्लॅटचा प्रोजेक्ट आता येते आणि आता दत्त चौकातला तर माझ्या आहेच आणि माडामध्ये आता माझ्या आहे आदर्श कॉलेजच्या बाजूला आणि माझ्या आता ज्युवेलीमध्ये आणि खरोळीमध्ये अजून एक अपकमिंग प्रोजेक्ट येतात माझ्या। स्पेस त्यांना ऑलमोस्ट ॲट स्मॉल बजेट गिविंग ऑल द ॲम्युनिटीज लाईक स्पेशियस हाऊस, बाल्कनी अँड विद इन द कॅम्पस मेनी फॅसिलिटीज लाईक पार्क, प्ले एरिया अँड cleanliness is maintained, good environment, and the people who come to us are like our family and they recommend to others. So that is what we focus on. आज या आम्ही क्षेत्रामध्ये बांधकाम व्यवसायामध्ये जवळजवळ आम्ही 15-16 वर्षात काम करत आहोत।
आणि आमचं एकच तत्व आहे दोघांचं, का कोणी असेल गरीब असेल सर्वसामान्य असेल त्यांच्यासाठी आम्ही हे घर ठेवलेलं आहे. आम्ही 5-5 हजारमध्ये आम्ही बुकिंग घेत होतो आणि पजेशनच्या टायमाला आजपर्यंत आम्ही कधी कोणाला आढळलं नाही. कोणाचे 1-2 लाख जरी असतील कमी तरी आम्ही त्यांना चावी देणार, पजेशन देणार आणि त्यांच्यांना कुठल्या प्रकारची अपेक्षा नाही. आज आम्ही ज्या ज्या सोसायट्या केल्यात पहिल्यांदा सोसायटी करतो, नंतर कन्व्हेन्स पण आजपर्यंत आम्ही बरेचशाच बिल्डिंगचे आम्ही कन्व्हेन्स पण करून दिलेले आहेत. आम्हाला कुठली त्याच्याबद्दल अपेक्षा नाही, कारण हे जे आज गिरायक येत आहेत ते आज जीवाचं रान करत आहे. आज बँकांचं लोन असतं, त्यांना ते हप्ते फेडावं लागतात, तर त्यांच्या पैशाची आज हेलो आज जर त्यांचे हप्ते चालू होत असतील तर त्यांना काम पण तसं दिलं पाहिजे. आणि आम्ही हे काम पहिल्यापासून दर्जेदार देत असलो आणि त्याच्यामुळे आम्हाला बुकिंगची कधी आम्हाला अडचण आलेलीच नाही. आणि ह्या आत्ता जे दत्त चौकात पण आता प्रोजेक्ट चालू आहे ते पण चांगल्या प्रकारे चालू आहे. आणि ज्याला कोणाला जर तिथे हे असतील घ्यायचं असेल तर त्यांनी जरूर तिथे यावी, त्यांना आम्ही सहकार्य करू. ॲम्युनिटीज तर खूप चांगल्या आहेत. सरांकडून 2 गार्डन दिलेले आहेत आपले, एक छोट्या मुलांसाठी आहे आणि एक नॉर्मल गार्डन जे असतं आपलं गवताचं ते एक आहे. आणि ॲम्युनिटीजमध्ये बघायला गेलं तर लिफ्ट वगैरे आहेत. 4 फ्लोअरचीच बिल्डिंग आहे तरी देखील सरांनी लिफ्ट दिलेली आहे, खूप चांगली अशी व्यवस्था करून दिलेली आहे. त्यानंतर साईडला कंपाऊंड वगैरे जे आहे सेफ्टी कंपाऊंड्स ते देखील दिलेलं आहे. आणि क्वालिटी जी आहे सरांची मटेरियलच्या बाबतीत ती देखील खूप छान आहे. आणि नळ्स झाले, टाईल्स झाल्या, हे सगळं ब्रँडेड वस्तू सरांनी वापरलेल्या आहेत. खूप छान प्रोजेक्ट आहे. नमस्कार, माझं नाव अनिल चव्हाण आहे. मी ॲज अ चॅनल पार्टनर दीपाली ग्रुपमध्ये गेल्या 3-4 वर्षापासून काम करतो आहे. माझ्या फर्मचं नाव आहे एन रियालिटी आणि आमचं ऑफिस आहे बदलापूरला. आज गेल्या 3-4 वर्ष आम्ही दीपाली ग्रुपसोबत काम करतो आहे. दीपाली ग्रुप, स्वामी सर आणि त्यांची जी टीम आहे, ओवरऑल त्यांचा जो सपोर्ट आहे आणि ज्या प्रकारे ते कस्टमरला सर्व्हिस देतात, ते ती सर्व्हिस आणि फ्लॅट घेतल्यानंतर त्याच्यानंतर जी त्यांचा जो सहकार्य आहे तो एक प्रकारे चांगला आहे. आणि कस्टमरला जी क्वालिटी आहे किंवा कन्स्ट्रक्शन क्वालिटी आहे त्या बाबतीत पण मी बोलू इच्छितो, एक नंबर आहे. आणि अशाच जर त्यांनी सपोर्ट ठेवला आणि असेच त्यांनी रिलेशन ठेवले तर पुढे पण आम्ही व्यवस्थित त्यांच्यासोबत काम करू शकतो. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर. विना वित्तीय इंटरनेट सुविधा हवी आहे तेही परवडणाऱ्या दरात? अरे हा, तब्बल 14 वर्षांचा अनुभव असणारे पंकज लिदुरे आणि अमोल कोगीकर यांची स्काय इंटरनेट नेटवर्क सर्व्हिस आहे ना. ISP लायसन्स होल्डर, हाय स्पीड नेटवर्क, उत्तम आणि जलद सर्व्हिस, तसेच 6 महिने किंवा 1 वर्षासाठी पॅकेज घेत असाल तर विशेष सूटही. आतापर्यंत अगदी कमी वेळात 1000 ग्राहकांपर्यंत पोहोचलेली इंटरनेट सुविधा म्हणजेच स्काय इंटरनेट नेटवर्क सर्व्हिस.